नमस्कार, साडे अकराच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा. जगाला एकत्रित ठेवण्यात योग महत्वाची भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. रालोआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी दिलेला बिहारच्या राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर. माजी न्यायमूर्ती कर्णन यांना कोईम्बतूर इथून अटक. सर्वोच्च न्यायालयानं ठोठावलेल्या शिक्षेनंतर झाले होते फरार. भात, ज्वारी, सोयाबीनसह एकूण 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत केंद्र सरकारनं केली वाढ. अनिल कुंबळे यांनी दिला भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा. आणि जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पर्धेत नेदरलँडकडून भारत पराभव. आणि आता सविस्तर वृत्त. आज तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिवस, त्यानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 180 देशात सुमारे 5000 कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावर्षीचा योग दिवसाचा विषय आहे आरोग्यासाठी योग. योगाच्या संवर्धन आणि विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल यंदाचा प्रधानमंत्री पुरस्कार पुण्याच्या राममणी अय्यंगार स्मारक योग संस्थेला जाहीर झाला आहे. तन आणि मन सुदृढ करण्यासाठी योगाभ्यास अत्यंत फायदेशीर आहे. म्हणूनच योग साधनेचा अवलंब सर्व जगानं करावा या उद्देशानं भारतानं ही संकल्पना विश्वस्तरावर नेली. आजच्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात 5000 अधिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिन, त्यानिमित्त उत्तर प्रदेशात लखनौ इथल्या रमाबाई आंबेडकर मैदानात आज भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. योगाभ्यासामुळे संपूर्ण जग भारताशी जोडलं गेलं आहे. सुदृढ मनानं जगण्याची कला आपल्याला योगामुळेच प्राप्त करता येते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. मन को स्थिर रखने की किसी भी प्रकार के उतार चढ़ाव के बीच भी स्वस्थ मन के साथ जीने की कला योग से सीखने को मिलती है कि जीवन में योग का तो महत्व है ही है, लेकिन अगर बारिश आ जाए तो योग मेट का भी कैसे उपयोग हो सकता है, योग दरी का उपयोग कैसे हो सकता है, ये भी लखनऊ वालों ने दिखा दिया. कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपस्थित होते. 60,000 अधिक लोकांनी यावेळी योगाभ्यास केला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही दिल्लीत योगाभ्यासाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. गुजरातमधल्या अहमदाबादमध्येही योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि योगगुरू बाबा रामदेव उपस्थित होते. नागपूर इथं झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. मुंबईत इथे झालेल्या योगाभ्यासाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने गेटवे ऑफ इंडिया इथं योग दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला. मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन संजय भाटिया, CISF सीनियर कमांडर हिमांशु पांडे यावेळी उपस्थित होते. कुलाबा इथं नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख गिरीश लुथरा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. नांदेड शहराच्या मध्यवर्ती असलेल्या श्री गुरु ग्रंथ साहिब भवन इथं आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी योगाचं महत्व आणि फायदे उपस्थितांसमोर मांडले. लातूरमध्ये केंद्रीय पोलीस प्रशिक्षण केंद्रात योगाभ्यास करण्यात आला. यावेळी खासदार सुनील गायकवाड उपस्थित होते. रामनाथ कोविंद यांनी बिहारच्या राज्यपाल पदाचा काल राजीनामा दिला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कोविंद यांचा राजीनामा स्वीकारला आहे. रालोआना राष्ट्रपती पदाची उमेदवारी दिल्यामुळे कोविंद यांनी राजीनामा दिला. कोविंद यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे बिहारच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश CS कर्णन यांना काल तामिळनाडूत कोईमतूर इथं कोलकाता पोलिसांनी अटक केली. गेले 3 दिवस न्यायमूर्ती कर्णन तिथल्या एका लॉजमध्ये उतरल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी त्यांचा फोन टॅप केला आणि त्यांना अटक केली. त्यांना कोलकात्याला पाठवण्यात आलं आहे. न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणात कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयानं गेल्या महिन्यात 9 तारखेला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर ते फरार झाले. त्यावेळी ते कोलकाता उच्च न्यायालयात कार्यरत होते. कर्णन 12 जूनला सेवानिवृत्त झाले. फरार असताना सेवानिवृत्त झालेले कर्णन हे उच्च न्यायालयाचे पहिलेच न्यायाधीश आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळानं घेतला. कृषी पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकेल. तसंच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे. 6 वर्षांसाठी अपात्र ठरलेल्या नगरसेवकांच्या सदस्यत्वाचे अंतिम निर्णयाचे अधिकार आता राज्य शासनाकडे असतील. यासंदर्भातल्या अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या अपूर्ण प्रकल्पांना राज्य शासनाकडून अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस तसंच उडीद, तूर, मूग या डाळींसह 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत केंद्र सरकारनं वाढ केली आहे. केंद्रीय कृषी खात्यानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून हा निर्णय कळवला आहे. या निर्णयानुसार भारताच्या किमान आधारभूत किमतीत क्विंटलमागे 80 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. डाळींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं डाळींच्या आधारभूत किमती प्रति क्विंटल 400 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. सोयाबीनच्या आधारभूत किमतीत प्रति क्विंटल 275 आणि कापसाच्या आधारभूत किमतीत प्रति क्विंटल 160 रुपयांची वाढ केली आहे. शेतकऱ्यांपाठोपाठ मच्छीमारांनीही आता कर्जमाफीची मागणी केली आहे. मासळी विक्री करणाऱ्या महिला आणि खलाशांना देखील सानुग्रह अनुदान मिळावं अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्य सरकारनं 30 जूनपर्यंत मागण्या मान्य केल्या नाहीत तर कोकणातल्या 6 जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येतील आणि जेलभरो आंदोलन केलं जाईल असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिला आहे. मच्छीमारांच्या कर्जमाफीबाबत आणि सानुग्रह अनुदानाबाबत सरकार सकारात्मक आहे असं मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मच्छीमारांच्या शिष्टमंडळाला सांगितलं. अर्जुन खोतकर यांच्याबरोबर यासंदर्भात आज कृती समितीची बैठक होणार आहे. मुंबईतलं मुख्य टपाल कार्यालय आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या वतीनं काल आधार कार्डसंदर्भातल्या अद्ययावत सुविधा केंद्राचं उद्घाटन झालं. या केंद्रावर 25 रुपये शुल्क भरून आधार ओळखपत्रावरील मोबाईल नंबर, घरचा पत्ता, नावातील दुरुस्त्या यासंबंधीची माहिती अद्ययावत करून मिळणार आहे. येत्या 2 महिन्यात महाराष्ट्र तसंच गोव्यातल्या सर्व टपाल कार्यालयात ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचं मुख्य पोस्ट अधिकारी हरिश्चंद्र अग्रवाल यांनी यावेळी सांगितलं. अंतराळ विश्वात भारत जगामध्ये पहिल्या 5 देशांमध्ये असून प्रत्येक वर्षी 20 उपग्रह अवकाशात सोडण्याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे इस्रोमध्ये तरुणांना रोजगार मिळण्याची संधी वाढणार आहे असं इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ MRR प्रसाद यांनी सांगितलं. ते पालघर इथं बोलत होते. अंतराळ तंत्रज्ञानात सध्या देशी बनावटीची 85-90% सामुग्री वापरली जाते.
या क्षेत्रात संपूर्ण स्वदेशी सामुग्री वापरण्याच्या दृष्टीनं भारत प्रयत्नशील असल्याचंही डॉ प्रसाद यांनी यावेळी सांगितलं. अहमदाबादचं विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आणि पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयांनी संयुक्तपणे भारतीय अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेनं केलेल्या प्रगतीची माहिती जनसामान्यांना देण्यासाठी दोन दिवसीय प्रदर्शन भरवलं आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ प्रसाद बोलत होते. या प्रदर्शनात आपत्कालीन व्यवस्थापन आणि उपग्रहासाठी वापरणाऱ्या साधनसामुग्रीची माहिती देण्यात येत आहे. आताच हाती आलेल्या बातमीनुसार काल अटक करण्यात आलेले माजी न्यायमूर्ती सी एस कर्णन यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. न्यायालयाच्या अवमान केल्याप्रकरणी कर्णन यांना सात न्यायाधीशांच्या पीठानं 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, ती आपण बदलू शकत नाही, त्यामुळे ही याचिका सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर दाखल करावी असे निर्देश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एस के कौल यांच्या पीठानं दिले. टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल दर्शनाच्या ओढीनं पुण्याहून पंढरीकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबारायांच्या पालख्या दिवेघाटातून प्रवास करत पुढे मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सासवड इथं तर तुकोबारायांची पालखी लोणी काळभोर इथं काल मुक्कामी पोहोचले. वारकऱ्यांची वारी सुखद व्हावी म्हणून राज्य सरकारकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरम्यान आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेबाबत आढावा घेतला. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कर्णधार विराट कोहलीबरोबरच्या वादामुळे कुंबळे यांनी राजीनामा दिला. भारतीय संघ इंग्लंडहून वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रवाना झाला, मात्र आयसीसीच्या वार्षिक कुंबळे संघाबरोबर न गेल्यामुळे चर्चा सुरू होती. आयसीसीच्या वार्षिक संमेलनासाठी लंडनमध्ये थांबणं आवश्यक असल्याचं कुंबळे यांनी सांगितलं. जून अखेर कुंबळे यांच्या प्रशिक्षक पदाचा काळ संपणार होता. कुंबळे यांच्या कार्यकाळात भारतीय संघानं 5 कसोटी मालिका जिंकल्या. त्याचबरोबर घरच्या मैदानावर 13 पैकी 10 कसोटी सामने जिंकले. आयसीसी कसोटी क्रमवारीत संघानं अव्वल स्थानही पटकावलं होतं. बातमी हॉकीची. लंडन इथं सुरू असलेल्या जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पर्धेत काल ब गटाच्या शेवटच्या सामन्यात नेदरलँडनं भारताचा 3-1 असा पराभव केला. पहिल्या क्वार्टरमध्ये नेदरलँडनं 2-0 आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये आकाशदीप सिंगनं गोल करत आघाडी कमी केली, मात्र तिसऱ्या क्वार्टरमध्ये तिसरा गोल झळकवत आणि शेवटच्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत ही आघाडी टिकवत नेदरलँडनं विजयावर शिक्कामोर्तब केलं. उपांत्यपूर्व फेरीतलं आपलं स्थान या दोनही संघांनी आधीच पक्कं केलं होतं, मात्र पराभवामुळे ब गटात भारत आता दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर नेदरलँडनं अव्वल स्थान पटकावलं. आणि आता हवामान वृत्त. राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली, मात्र आता त्यानं दडी मारली आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मृग नक्षत्रापूर्वी आणि नंतरही चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी कपाशी तसंच मुगाची पेरणी केली होती, मात्र सध्या पाऊस नसल्यानं दुबार पेरणीची भीती व्यक्त होत आहे. 16 तारखेपासून होता तिथेच थांबलेल्या मान्सूनची उत्तरेकडची वाटचाल अजूनही सुरू झालेली नाही, मात्र येत्या 36 तासात मान्सून पुढे सरकेल आणि विदर्भ तसंच उत्तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागात दाखल होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. येत्या 24 तासात दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडेल. याच काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा. जगाला एकत्रित ठेवण्यात योग महत्वाची भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. रालोआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी दिलेला बिहारच्या राज्यपाल पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर. माजी न्यायमूर्ती कर्णन यांना कोईम्बतूर इथून अटक. सर्वोच्च न्यायालयानं ठोठावलेल्या शिक्षेनंतर झाले होते फरार. भात ज्वारी सोयाबीनसह एकूण 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत केंद्र सरकारनं केली वाढ. अनिल कुंबळे यांनी दिला भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा. आणि जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पर्धेत नेदरलँडकडून भारत पराभूत.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.